विलासराव देशमुख मला म्हणालेले होते, आम्ही 99 मंत्रिमंडळात असताना, की दूध घेणं आणि दूध विकणं हा काही राज्य सरकारचा धंदा नाहीये. म्हणजे दूध घेतात आणि त्याच्यामध्ये एका कॅनला काय मिक्स करायचं असं बांधूनच ठेवलेलं असतं, ते घ्यायचं आणि टाकायचं आणि ढवळायचं आणि लोकांना द्यायचं. कच्ची बच्ची लोक मुलं दूध पितात, ते फक्त पिठाच्या चक्कीचं काम करतात दूध घेणं आणि ते देणं, त्यांचे मात्र दर कमी असतात. याबद्दल त्या विभागाचे मंत्री या नात्याने आपली काय भूमिका राहणार आहे? अध्यक्ष मध्ये काही दिवसापूर्वी मला आठवत आहे 19 रुपये लिटरनी दूध चाललं होतं, आज तेच दूध 38 रुपये लिटरनी मार्केट म्हणजे शेतकऱ्यांचं घेतलं जात आहे. गायांच्या किमती वाढल्या, म्हशींच्या किमती वाढल्या. अध्यक्ष महोदय मला आठवत विलासराव देशमुख मला म्हणालेले होते, आम्ही 99 मंत्रिमंडळात असताना, की दूध घेणं आणि दूध विकणं हा काही राज्य सरकारचा धंदा नाहीये. पहिल्यांदा त्या धंद्याला एक ऊर्जा अवस्था येण्याच्या करता, ऊर्जित अवस्था येण्याच्या करता आपण त्याला पाठबळ दिलं आणि नंतर त्याने स्वतःच्या ताकदीवर उभं राहायला पाहिजे. हरिभाऊ म्हणतात सन्माननीय सदस्य हे गोष्ट बरोबर आहे की सहकार आणि खाजगी याच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. अध्यक्ष महोदय एकेकाळी अक्षरशः काही हजारात लिटर दूध गोळा होणाऱ्या भागात 94-95 लाख लिटर दूध गोळा होतोय. आता पुन्हा लोकांनी ह्या धंद्यामध्ये जास्त लक्ष दिलंय, त्याच्यामुळं 1 कोटी पर्यंत काही दिवसामध्ये दुधाचं कलेक्शन एकूण गेलं तर आश्चर्य वाटायला नको. आणि अध्यक्ष महोदय होतंय काय, काही वर्ग असा आहे देशी गाई, सहिवाल, गीर, थरपरकर वगैरे अशा प्रकारच्या ज्या गाई आहेत, त्या गाईंचं दूध आज काही वर्ग 75 रुपये लिटर ते 100 रुपये लिटरनी घेतोय. का तर ते देशी आहे आणि देशी केव्हाही संकरित पेक्षा चांगलं असतं याबद्दल दुमत नाही. परंतु हे आता खाजगी 70% आणि 30% आमचं सहकारी असं जे काही झालेलं आहे यामध्ये मला मंत्री महोदय एकच वाटतं, मी पण खूप ह्याचा नेहमी विचार केलेला आहे, त्यामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत त्यांचे दुधाच्या पावडरचे जे प्लांट आहेत किंवा इतर जे काही प्लांट आहेत त्याला थोडस प्रोत्साहन दिलं तर क्लीन मिल्क प्रोजेक्टच्या निमित्तानं सेंट्रल गव्हर्नमेंटने 1 करोड रुपये आपल्याला दिलेले होते, तुम्हाला आठवत असेल, तशा प्रकारे दिलं तर कुठंतरी काहीतरी मदत होईल. आणि दुसरी गोष्ट ते आपण करणार का, आणि भेसळ खूप झालेली आहे, एवढी वाईट भेसळ झालेली आहे आणि काही ठराविक भागामध्ये म्हणजे दूध घेतात आणि त्याच्यामध्ये एका कॅनला काय मिक्स करायचं असं बांधूनच ठेवलेलं असतं, ते घ्यायचं आणि टाकायचं आणि ढवळायचं आणि लोकांना द्यायचं. कच्ची बच्ची लोक मुलं दूध पितात. आम्ही मागच्या काळामध्ये सरकारमध्ये असताना यांना फाशीची शिक्षा द्यावी, भेसळवाला सापडला तर इथपर्यंत केलं होतं, पण दुर्दैवाने त्यावेळेस राष्ट्रपती महोदयांनी परवानगी दिली नाही. भेसळ बंद करण्याचा तुमच्या अखत्यारीमध्ये येत नाही, पण सरकारमधले एक सिनियर मिनिस्टर म्हणून मी प्रश्न विचारीन की त्याबद्दल कुठली कारवाई केल्याशिवाय फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर भेसळीचं साम्राज्य पसरलेलं आहे, त्याबद्दल सरकार काय भूमिका घेणार? आणि ज्यावेळेस दुधाचे दर घसरतील त्यावेळेस पावडर घेऊन त्याला आपण एक्सपोर्ट करायला परवानगी दिली तर त्याच्यातनं मदत होईल, पण बाय प्रोडक्ट असल्याशिवाय दुधाला दर देता येत नाही. जे दूध संघ बाय प्रोडक्ट तयार करतात त्यांचे दर जास्त असतात, जे फक्त पिठाच्या चक्कीचं काम करतात दूध घेणं आणि ते देणं, त्यांचे मात्र दर कमी असतात. याबद्दल त्या विभागाचे मंत्री या नात्याने आपली काय भूमिका राहणार आहे? अध्यक्ष महोदय, खरं सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांनी